नमस्कार मित्र हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय बबन कदम लिखित बंडकरी सतू मराडा ही कादंबरी आणि आत्ता ह्या कादंबरीचा भाग नव्वा घोडेगाव पोलीस चौकीच्या आवारात अंमलदार रॉबर्टनं पुष्पगुच्छ पायदळी तोडवत फौजदार जोशींच्या पहिल्या भेटीत अवसानघात केलेला होता घडलेल्या घटनांची अपुरी माहिती आणि ताज्या घटनांचा लक्षवेध घेण्यात जोशी कमी पाडला होता आरोपींना पकडणं मारझोड करणं बंदी करणं या पलीकडे त्याला कुठलेही अधिकार नव्हते आंबेगाव जळीत कांड गुलब्या सावकाराचं मारुती आढळणं नाक कापून पोलिसांना दिलेला शह रॉबर्टच्या अगदी वर्मी लागला होता डी एस पुणे कार्यालयात बोलवून त्याची हजेरी घेतली होती आणि तो सगळा राग फौजदारावर निघाला होता फौजदार सुद्धा अत्यंत लाचार कामचुकार अधिकारी होता सटरफटर कामांकरता तो सामान्य जनतेला त्रास देत असे त्याच्या वागण्याचा सामान्य जनतेला नेहमी त्रासच होत असे अंमलदार रॉबर्टनं त्या दिवशी त्याच्यावर राग व्यक्त केला होता त्याला जागच्या जागी बडतर्फ केलं नाही हे त्याचं सुदैव म्हणायचं भविष्यात ही घटना होऊ शकते म्हणून अंमलदाराच्या राऊंडनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा गाठलं होतं डी एस पीचा पी ए नेल्सनला त्यांनी पटवलं होतं मोठं घबाड त्याच्या हाती सुपूर्द करून त्यांनी नेल्सनचे पाय चाटून कशीबशी नोकरी वाचवली होती विश्रामगृहातल्या मॅरेथॉन चर्चेच्या वेळी फौजदार जोशी उन्हात तिष्ठत उभा होता आज चाललेल्या बैठकीत अंमलदार रॉबर्टनं बडतर्फ अधिकाऱ्यांच्या यादीत फौजदार जोशीचं नाव टाकलेलं होतं पण जोशींनी आधी जुळवाजुळव केल्यानं रॉबर्टचा विरोध असताना सुद्धा डीएसपीने फौजदार जोशींना एक संधी द्यायचं अंमलदाराला सुचवलं त्यामुळे त्याचा नाईलाज झाला होता फौजदारावरची बडतर्फीची कारवाई टळली असली तरी अंमलदार रॉबर्ट जास्त आक्रमक झाला होता त्यांनी फौजदार जोशींना पुरतं काट्यावर धरलं होतं आणि आता पुन्हा घोडचूक नको म्हणून जोशीसुद्धा कामाला लागला ला होता त्यांनी पाभे गावात पोलिसांची प्रचंड दहशत बसवली होती पोलिसांचा कडक पहारा पाभे गावावर ठेवण्यात आला होता दोन दिवसांनी फौजदार जोशी पाभे गावाला भेट देत होता प्रत्येक घरात पोलीस घुसखोरासारखे घुसून झाडाझडती घेत होते थोडा संशय आला की त्या कुटुंबातल्या माणसांना बेदम मारहाण करत होते फौजदार जोशी संतापला होता त्यांनी एकही घर आणि एकही माणूस सोडू नका साऱ्यांकडे सत्तू आणि बंडकऱ्यांची चौकशी करा चौकशी दोन चार गेले तरी चालतील पण काही करून सतूचा छाडा लावा अशा सक्त सूचना पोलिसांना दिल्या होत्या पावेगावचे गोरगरीब ग्रामस्थ पोलिसांचा अमानुष छळ निमूटपणे सहन करत होते सतूने जे बंड पुकारलं ते तमाम आदिवासींच्या भल्यासाठी आहे याची आदिवासींना जाणीव होती घरी रोज सोन्याचा घास खाणारा सतू आज सर्वसामान्य आदिवासींसाठी वनवासी झाला होता घर दार बायको मुलं प्रपंच या साऱ्या जिव्हाळ्याच्या विषयांना त्यांनी तिलांजली दिली होती याची जाणीव लोकांना होती पोलिसांनी कितीही टॉर्चर केलं तरी त्यांना भीक घालायची नाही असा अलिखित ठराव पाभे ग्रामस्थांनी केला होता पोलीस येत सतूची चौकशी करत पण ग्रामस्थ महिला पोलिसांना चाकवा देणारी उत्तरं देत पोलीस वैतागत आणि सतू प्रकरणाशी काडीचा संबंध नसणाऱ्या सामान्य कुटुंबाला झोडपून काढत पाभे संपूर्ण परिसरात आराजक मासत आहे काय अशी का शंका त्यामुळे रामजी पाटलांना यायला लागली होती रामजी पाटील मनानं खचले होते पण ते वरवर तसं दाखवत नव्हते सतूच्या बंडाची मोठी झळ कुटुंबाला बसली होती ज्या पोरावर त्यांची मोठी भिस्त होती त्यांनी स्वतःला समाजाला समर्पित केलं होतं सातवी फायनलची परीक्षा पास झाला असता तर इंग्रज सरकारच्या पदरी अधिकारी झाला असता सतूनं सातवीतूनच शाळा सोडल्यानं त्यांना मोठं नैराश्य आलं होतं ते पचवत नाही तोपर्यंत सतू घरातनं परागंदा झाला होता सतूबरोबर ठकू नाना चंद्रा आणि बाकीच्या मुलींची काळजी त्यांना करावी लागत होती त्यांना खचून चालणार नव्हतं तेच खचले तर ते घर बसेल ही चिंता त्यांना सोडता सोडत नव्हती रामजी पाटलावर संपूर्ण घराचा डोलारा उभा होता त्यामुळे ते खचले तर घर भुईसपाट व्हायला वेळ लागणार नव्हता दैवगतीचा फेरा उलटा पडला होता मोठ्या कष्टानं मिळालेलं वैभव रसातळाला जाईल का अशी शंका रामजी पाटलांच्या मनाला दा चाटून जात होती सारा पाभे गाव सतूच्या बंडामुळे वेठीला धरला जातोय हो याचं त्यांना वाईट वाटत होतं घरात त्यांच्या पत्नीनं ठकून अंथरूण धरलं होतं ओराच्या काळजीनं ती पुरती कोलमडली होती बळेबळे तिला चार घास खाऊ घालावे लागत होते ती सारखी सतूच्या घोकण्या करायची सतूच्या काळजीनं ती पुरती ढासळली होती व्हॉलेंटरी शाळा सोडून घरी आल्यानंतर सतूचा सहवास काही दिवसांकरता लाभला होता चारीधाम यात्रा करून सतू परतला होता कीर्तनकार प्रवचनकार म्हणून त्यांनी खाती मिळवली होती त्यामुळे ठकुला आनंद झाला होता मधला चौदा वर्षाचा विजनवास हा म्हणता म्हणता नाहीसा झाला होता चौदा वर्षांची प्रतीक्षा संपली होती त्या प्रतीक्षा काळात तिने जी सोसलं जे सहन केलं ते दिवस परत दाखवू नये याकरता ती देवाची मनोमन प्रार्थना करत होती पण तो तिचा आनंद औट घटकेचा ठरला होता सतूनं बंडाचा झेंडा फडकवला आणि पुन्हा त्याला समाजात सा सावरण्यासाठी चोरासारखं छपत जगावं लागतंय याचं दुःख त्या माऊलीच्या उरात दाटून यायचं मराडे कुटुंबाला तासनतास घराबाहेर तिष्ठत ठेवून पोलीस घराची झडती घेत असत विचकट बोलत जाब विचारत सतूची माहिती विचारत सतू कुठं याची कुटुंबातल्या कोणाला काही कल्पना नसताना पुन्हा पुन्हा पोलिसांकडनं टॉर्चर केलं जायचं वेठीला धरलं जायचं या सगळ्याचा उभग रामजी पाटलाच्या संपूर्ण कुटुंबाला आला होता सतू प्रकरणावरनं जवळचे नातेवाईक पोलिसांच्या धास्तीनं ना पाभेगावी येत नसत मराडे कुटुंबाला एकाकी पडल्यासारखं झालं होतं सुखाचे सोहळे साजरे करणारे खूप असतात पण दुःखाच्या क्षणी त्यावर फुंकर घालणारे क्वचित असतात याचा प्रत्यय रामजी पाटलांना आला होता रामजी पाटील अत्यंत समजदार गृहस्थ होते सतू सारा आयुष्य आदिवासींच्या कल्याणासाठी समर्पित करतोय याची त्यांना जाणीव होती त्याच्या समाज कारणाची झळ गोरगरीब आदिवासींना बसत होती कुटुंबाचं मनोधैर्य खच्ची होत चाललं होतं नैराश्य आणि मानसिक संतुलन ढळल्यामुळे सगळे गलितगात्र झाले होते रोज पुन्हा त्याच गावी जायचं म्हणून सगळा कोंडमारा ते सहन करत होते सोशिक रामजी पाटील कुटुंबाला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते असं जरी असलं तरी कुटुंबाची प्रचंड ओढाताण सुरूच होती एका बाजूला ठकूचं आजारपण दुसऱ्या बाजूला सुनाचं झुरणीला लागणं तर तिसऱ्या बाजूला धाकटा नाना मध्ये मध्ये अंथरुणाला खिळून असायचा चहो बाजूने रामजी पाटलांची कोंडी झाली होती पूर्वी हसतमुख असणारे रामजी पाटील आता ओशाळल्यासारखे वाटायचे हजर जबाबी असताना उत्तरं देताना काहीच्या धास्तीनं ते अडखळायचे सगळे फासे उलटे पडत चालले होते सारा पारभेगाव मनानं त्यांच्याबरोबर होता पण प्रत्येकानं पोलिसांची दहशत घेतली होती गाववाले सहसा त्यांच्या घराच्या आसपास फिरकत नसत पोलीस चौकशा जाब जबाब धाड झाडा झडती या साऱ्याने पाभेगावचं अक्षरशः हा कंबरडं मोडलं होतं सतू या विषयावर बोलायला कोणी धजावत नव्हतं सतू कुठं आहे काय करतो आला होता का कधी पाहिलं या प्रश्नांनी पाभेगाव पुरतं बेजार झालेलं होतं भागुजी यंधेंनी सल्ला दिल्याप्रमाणे सतूने सर्व साथीदारांना पांगून राहायला सांगितलं आता पोलीस कोणत्याही परिस्थितीत बंडकऱ्यापर्यंत पोचू शकतात याची सगळ्यांना खात्री होती पोलीस शिपायापासून डी एस पी पर्यंत सगळे पोलीस अधिकारी सतूचं बंड मोडीत काढण्यासाठी जंगजंग पछाडत होते खबऱ्यांकडून इथंभूत खबर मिळाल्यानं आता जपून राहणं गरजेचं होतं एकाच वेळी अनेक ठिकाणी बंडाचा झेंडा फडकवण्याचा निर्णय सतूनं सा सगळ्या साथीदारांना ऐकवला होता त्या काळी पोलीस दल कमी होतं एका चौकीवर जेमतेम दोन तीन पोलीस असत सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी व्यापलेल्या हजारो किलोमीटरच्या पायवाटा तुडवत बंडकऱ्यांना पकडणं हे पोलिसांसमोरचं आव्हान होतं सतून बंडाची नियमावली पुन्हा एकदा बंडकाऱ्यांना सांगितली दरोडा सहसा न सांगता करायचा नाही दरोडा सांगून टाकायचा घरातल्या बायका मुलांना कुठलाही त्रास द्यायचा नाही स्त्रियांच्या अबोवर घाला घालायचा नाही लुटलेली दौलत गरजवंत गोरगरिबांना वाटून टाकायची हे सगळं सांगून झाल्यानंतर सतूनं कोणी कुठे जायचं ते सांगितलं वा साखरमाचीला गेले सतू आणि त्याचा मानलेला भाचा गोविंद सुपे भीमाशंकरच्या निबीड अरण्यात कलावंतिणीच्या महालात निघून गेले तर मारुती आढळ खोऱ्यात तासूबाईच्या डोंगरावर एका निर्जन स्थळी जाऊन राहिला मारुती पेवजी आढळ हा पोलिसांच्या हिट लिस्टवरचा मोस्ट वॉन्टेडच्या यादीत होता तासूबाईच्या निर्जन जंगलात त्याचं डोकं त्याला स्वस्थ बसू ना वांद्र्याचा श्रीपत आंबवणे हा मारुती आढळचा जिगरी दोस्त मारुती आल्याची खबर समजतात श्रीपत मारुतीला भेटायला तासूबाईच्या डोंगरावर गेला श्रीपतना येताना मारुतीसाठी जेवण आणलं होतं श्रीपत आंबवणे खूप दिवसांनी भेटल्यामुळे मारुतीला आनंद झाला ख्याली खुशालीच्या गप्पा झाल्यानंतर श्रीपद आंबवणेनं पोलिसांनी चालवलेल्या झाडाझडतीची माहिती दिली रोज मारुतीच्या शोधात पोलीस घोटवडीला येत होते पेवजी आणि मारुतीच्या कुटुंबाला धारेवर धरत होते सारा घोटवडी गाव पोलिसांच्या जाचाला वैतागला होता पोलीस दररोज घोटवडीतल्या लोकांना मारुती आढळ कुठं आहे अशी चौकशी करत होते पण लोक कुठलीही माहिती देत नव्हते बिनकामाच्या तुकार मारुतीनं बापाचा विश्वास गमावला होता घरचे त्याला पुरते वैतागले होते पण सतूच्या बंडात सामील झाल्यानंतर तो गोरगरिबांचा वाली झाला होता आत्ताचा मारुती ही तुकार नव्हता तो बदलला होता त्यांनी समाजाकरता समर्पण केलं होतं सतूच्या शिकवणीमुळे मारुती लोकांकरता जगत होता दरोड्यातली सगळी संपत्ती गोरगरिबांना वाटत होता श्रीपत आंबवणेनं घोटवडीतल्या त्याच्या घरी पोलीस करत असलेल्या जाचाची माहिती दिली मारुतीनं अनेक महिन्यात घराचं तोंड पाहिलं नव्हतं बाप पेवजीची घटकाभरासाठी त्याला खूप आठवण आली मारुतीची घरची परिस्थिती गरिबीची होती घरी एकदाच टोपलंभर पैसा आणि सोनं नेऊन द्यावं असा क्षणभर त्याच्या मनात विचार आला आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांनी निश्चयही केला अरे मारुती मी काय सांगतोय ऐकतोय तू श्रीपती आंबवणे बोलला आणि मारुती वाहनावर आला श्रीपत आंबवणे पुढे सांगत होता मारुती शांतपणे सगळं ऐकत होता मारुती आढळच्या घरावर पोलिसांचं सारखं धाडसत्र चालू होतं त्या दिवशी अशी धाड पडली रात्र झाली म्हणून एक कुंभार आणि न्हावी मारुतीच्या घरी मुक्कामाला थांबले होते बरीच रात्र झाल्यानं पेवजीने त्यांना थांबवून घेतलं होतं ते पावसाळ्याचे दिवस होते बाहेर धो धो पाऊस पडत होता पलित्याच्या उजेडात बाहेर पडायचं शक्य नव्हतं प्रचंड पाऊस असल्यानं पलिता पेटणं शक्य नव्हतं रात्र झाली होती सगळीकडे काळ्या कुट्ट अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं डोळ्यात बोर्ड घातलं तरी काहीही दिसत नव्हतं सगळे झोपेत होते रात्रीच्या त्या गडद अंधारात पोलिसांनी मारुतीच्या घरावर अचानक छापा टाकला साऱ्या घराची झडती घेतली मारुती त्यांना सापडला नाही पण घरातल्या ओसरीवर एका कोपऱ्यात झोपलेले कुंभार आणि न्हावी पोलिसांच्या काचाट्यात सापडले पोलिसांनी त्यांनाच दंबाजी केली बोल मारती कुठे दोघेही थरथर कापत होते आगीतून फुफाटात पडल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती समोर पोलिसांना बघता ते खूप घाबरले आम्हाला माहीत नाही साहेब आम्हाला सोडून द्या अशी विनवणी करायला लागले पोलिसांनी त्यांची विनंती धुडकावून लावली पेवजीमध्ये मध्ये पडले तर त्यांना पोलिसांनी बोलू दिलं नाही त्यांना मारुती हवा होता पोलिसांनी जंग जंग पछाडलं अनेक छापे टाकले पण मारुती त्यांना सापडत नव्हता वरिष्ठांच्या जाचाला पोलीस सुद्धा कंटाळले होते वरिष्ठांनी केलेल्या पाणउत्याचा राग ते सर्वसामान्य माणसांवर काढत होते आताही तोच प्रकार घडत होता पोलिसांनी सतू मारुतीचे साथीदार म्हणून त्या दोघांना ताब्यात घेतलं त्यांना बेदम मारहाण केली पुन्हा पुन्हा मारुती कुठे असाच जाब त्यांना विचारत होते मारुतीच्या घरात बेड्या घातलेले न्हावी आणि कुंभार दोघांची वरात घोटवडीच्या शाळेजवळ आली बाहेर धोधो पडणारा पाऊस आणि अंधार त्यामुळे पोलिसांनी त्या रात्री घोटवडीत थांबण्याचा निर्णय घेतला त्यांनी कोतवालामार्फत शाळेची चावी मागवली दोन्ही आरोपींना वर्गात कोंडून पोलीस वरांड्यात निवांत तंबाखू चोळत बसले होते पोलीस आल्याची खबर सगळ्या घोटवडी गावात पसरली होती आप्पा धनरे कान्हू आढळ आणि तबा पारधी हे त्यावेळेचे घोटवडी गावचे कारभारी मारुती आढळच्या घरी पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतला असल्याची खबर आप्पा धनरेला मिळाली सगळा गाव आप्पांच्या शब्दाला मान तुकवत होता त्यांचा कोणताही शब्द खाली पडत नव्हता एकदा आप्पांनी निर्णय दिला की सगळं गाव त्याप्रमाणे वागत असे भर पावसात ते शाळेजवळ आले त्यांनी पोलिसांना रामराम केला पोलिस आपांना ओळखत होते त्यामुळे पोलिसांनीसुद्धा आप्पांना रामराम राम केला चौकशी अंती पोलिसांनी चुकीच्या माणसांना अनाठाई अटक केल्याचं आप्पांच्या लक्षात आलं आप्पांनी पोलिसांची समज काढण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले औ साहेब ए गबोलदार माणसे आहेत यांना का म्हणून अटक केली तुम्ही आप्पांच्या या माहितीचा पोलिसांवर तसूभरही परिणाम झाला नाही उलट पक्षी पोलीस आप्पांना शहाणपणा शिकवत म्हणला अप्पा तुमचं राहू दे उगं सरकारी कामात हस्तक्षेप करू नका आपण साहेब मी त्या दोघांना चांगलं ओळखतो की ओळखतं तर चांगलंच हे दसतं तसं नसतं हे बी ओळखत चाल ह्याच्या पुढं हे बघा साहेब तुम्ही या गरिबांवर अन्याय करताय हे काही बरं नाही आप्पा ते तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही काय करायचं ते आम्ही ठरवतो पोलिसांनी स्वतःचा हेका काही सोडला नाही उलट पोलिसांनी आप्पांना यामध्ये न पडण्याचा सल्ला दिला मगरूर पोलिसांनी आप्पांची बाजू समजून न घेता उलट त्यांनाच फाईलावर घेतलं पोलिसांच्या अशा आडमुठ्या वागण्याचा आप्पांना राग आला त्यांनी सगळे ग्रामस्थ बोलवले संपूर्ण घोटवडी ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला त्यामुळे पोलीस चेकाळले त्यांनी गावाला इशारा दिला हे सरकारच्या आरोपी हिथं कोणी यायचंच नाही पोलिसांच्या त्या भूमिकेनं आप्पा वैतागले त्यांनी पोलिसांना धडा शिकवण्यासाठी थोडा विचार केला त्या काळी शाळा व्हॉलेंटरी असत घोटवडीची शाळासुद्धा व्हॉलेंटरी होती साऱ्या गावानं एकत्र येऊन मातीत वरून पत्रे टाकून बांधलेली ती साधी इमारत होती श्रमदानानं बांधलेली ती इमारत गावाच्या मालकीची होती हे आप्पांना चांगलं माहिती होतं त्याने तोच धागा पकडला पोलिसांना कचाट्यात पकडलं आणि ते म्हणाले साहेब हे सरकारच्या आरोपी आहेत तुम्ही बी सरकारची माणसं आहे या दोन्ही गोष्टी आम्हाला मान्य आहे पर ही इमारत आहे ना ही इमारत गावाची साऱ्या गावानं घाम गाळून ही इमारत उभी केली शिवाय ती गावाच्या नावावर आहे सरकारच्या नावावर नाही आरोपी तुमचे आहेत ना, ना मग त्या आमच्या गावात न गं तुमचे आरोपी घ्या सरकारी जागेत जावा चला आप्पाचं हे म्हणणं साऱ्या घोटवडी गावानं उचलून धरलं घोटवडी ग्रामस्थांनी आप्पांच्या सुरात सूर मिसळून पोलिसांना आरोपी घेऊन जायला सांगितलं बरीच रात्र झाली होती धोधो पाऊस पडत होता काळ्या कुट्ट अंधारात हाताच्या अंतरावरचं काही दिसतही नव्हतं पोलिसांचा नाईलाज झाला ते ग्रामस्थांच्या पुढे झुकले गयावया करायला लागले अखेर ग्रामस्थांच्या मागणीमुळे न्हावी आणि कोंभाराची सुटका झाली श्रीपत आंबवणे घडलेली घटना अगदी रंगून रंगून सांगत होता मारुती ऐकत होता बंडकरी मारुतीची खबर देण्यास गाव टाळाटाळ करत होता हे बघून त्याला समाधान वाटलं तासूबाईच्या डोंगरावर त्याच्याच्यानं असं मोकळं बसवत नव्हतं एका जागी बसून त्याला कंटाळा आला होता श्रीपत आंबवणे भेटल्यानं त्याला मोकळं मोकळं वाटत होतं श्रीपत आंबवणेनं सांगितलेली कुडे गावची सत्य घटना ऐकून मारुतीला कधी नव्हे ते गावाचा अभिमान वाटायला लागला बिचारा तो कुंभार आणि पोलिसांचा अनाठाही मार खाल्ला या गोष्टीचं त्याला मनापासनं वाईट वाटलं होतं पोलीस त्याची चौकशी साऱ्या गावाकडे करत असताना गाव पोलिसांना ताकाला तूर लागू देत नव्हतं पूर्वी खुशाल चेंडू असणारा मारुती आज समाजाच्या कारणी लागतोय याचं ग्रामस्थांना समाधान होत होतं श्रीपत आंबवणेनं वाघूच्या रुप्या मारवाड्याची हकीकत मारुतीला सांगितली वाघूचा रुपा शेठ आणि तोरण्याचा समराशेठ दोन्ही मुजोर सावकार दोघांनी मिळून भाम खोऱ्यावर कब्जा केला होता दोघेही पक्के बदमाश बंडखाऱ्यांना पकडावं म्हणून ते हल्ली पोलिसांना रंगीत संगीत पार्ट्या देत असल्याची खबर श्रीपत आंबवणेनं मारुतीला दिली थंड डोक्यानं विचार करील तो मारुती कसला मारुतीनं वाघोच्या रुपा शेठला सावज करायचं ठरवलं सा सतूनं सांगितल्याप्रमाणे रुपा शेठला मारुतीनं निरोप दिला मारुतीनं वाघूच्या रुपया शेटला देवसा ढवळ्या लुटला रुपया शेटची खोड मोडली त्यानंतर लगोलग तोरण्याच्या समरा शेठला निरोप पाठवून सतूच्या आदेशाप्रमाणे मारुतीनं त्याच्यावरही डाका घातला बंडकरी आल्याची खबर मिळताच समरा शेठ खूप घाबरला त्यांनी बायकोला वाचवण्यासाठी वेगळी शक्कल लढवली घराच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीतून त्यांनी बायकोला खाली फेकलं तिला वाचवण्याच्या फांदात ती वर्ण खाली आल्यामुळे जखमी झाली होती सतू आणि बंडकऱ्यांनी सम्राची लूट केली आणि पुन्हा गोरगरिबांना नडला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी मारुतीनं सम्रा शेठला दिली मारुती आढळच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली त्यांनी कडूस गावातल्या सावकारांना बंडकरी येणार असल्याचा निरोप पाठवला सावकारांनी त्यांच्याकडला सगळा पैसा सोनं दागिने आपणहून आणून द्यावेत त्यात कसूर केली तर सावकारांची गय केली जाणार नाही असा निरोप सावकारांना पाठवला गडद दांधारात मारुतीनं शेकडो पलिते कडूस गावाच्या सभोवार पेटवले सभोवार शेकडो पलिते पेटलेले बघून कडूसच्या सावकारांचं धाबच दाणाडलं मारुतीनं आवाहन केल्यानुसार साऱ्या सावकारांनी त्यांच्या जवळील पैसा सोनं आणि दागदागिने मारुतीनं अंथरलेल्या घोंगडीवर गुमान आणून टाकले मारुतीचं काम झालं होतं त्यांनी पैसे सोने आणि दागदागिन्यांचं गाठवडं बांधलं आणि तिथनं तो पसार झाला आता मारुतीकडे बक्कळ दागिने आणि पैसा जमा झाले होते त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची होती एक दिवस तो घोटवडीत आला मारुती जरी निडर होता तरी तो वडील पेवजी आढळांना घाबरायचा सोबत आणलेलं घाबाड वडिलांपर्यंत कसं पोचवायचं हा त्याला प्रश्न पडला होता त्यावेळी मारुतीच्या घरची म्हैस भुळकंडत होती त्यावर भोईरीच्या शेंगा हा नामी उपचार आहे हे मारुतीला माहिती होतं मग मा त्याने डोकं चालवलं एका मडक्यात सगळा पैसा दागिने भरले त्यांच्या गोठ्यालगत एक शेणकई होती त्या शेणकईत त्या घाबाडाचं मडकं दडवलं परसूलच्या महादू पाटलाला जवळ बोलवून मारुतीनं शेणकईतल्या मडक्यात भोयरीच्या शेंगा ठेवल्या असल्याचा निरोप पेवजी आढळांना द्यावा असं सांगितलं पाटील निरोप देतो म्हणाला पाटलानं निरोप द्यायचं मान्य केल्यावर मारुती तिथनं निघून गेला पण बेईमान पाटलाला पैसा आणि दागिन्यांचा मोह झाला त्याने पेवजी आढळांना निरोप देण्याऐवजी पैसा आणि दागिना असलेलं मडक घेऊन तो तिथनं पासार झाला मित्रांनो हा नववा भाग इथेच संपला दहावा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार मित्रांनो